हॅलो, वेलकम टू भूषण दूत अकॅडमी. आज आपण कंबाईनचं पुढचे प्रश्न पाहणार आहोत. येस, तर बघा, भारताच्या लोकसंख्या वाढीच्या बाबतीत मंद लोकसंख्या वाढीचा काळ कोणता? मंद, तर ते तुम्हाला माहीत आहे, इयर ऑफ ग्रेट आपण डिवाइड म्हणतो की नाही, की त्यावेळेस लोकसंख्या खूप कमी झाली होती, तो म्हणजेच 1921 कालावधी, राईट? ते 1921 आणि 1951 हे आहे सर्वात लोकसंख्या वाढीचा मंद वाढ होण्याचा कालावधी. म्हणून बघा, 21 काय म्हटलं जातं? इयर ऑफ ग्रेट डिवाइड. आणि 51 म्हटलं जातं इयर ऑफ स्मॉल डिवाइड, कारण यावेळेस खूप जास्त असं लोकसंख्या मंद नव्हती झाली, पण झाली होती म्हणून, राईट? आणि याच्यासाठी दुष्काळ हे जास्त कारणीभूत होते मंद वाढीसाठी. तर उत्तर काय आहे तुमचं? ऑप्शन 2 इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, आता योग्य जोड्या लावा. एका ठिकाणी फळं दिली आहेत आणि एका बाजूला प्रसिद्ध फलोत्पादन ठिकाण आहे, ते म्हणजे सीताफळ. सीताफळसाठी काय प्रसिद्ध आहे? सीताफळ कोणत्या ठिकाणी उपलब्ध असतात, म्हणजे तिथले फेमस आहे, ते म्हणजे दौलताबाद. ओके, चलो. सो त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मोसंबी, श्रीरामपूर केळी, वसईची केळी ज्याला सोनकेळी पण म्हटलं जातं, अंजीर, राजेवाडी. राजेवाडी हे पुणे जिल्ह्यात आहे, पुरंदर तालुक्यामध्ये, राईट? येस, तर हे लक्षात ठेवणार या. त्याच्यानंतर जसं केळी, वसई, ठाणे, सीताफळ जसं आपण पाहिलं दौलताबाद, औरंगाबाद जिल्हा, मोसंबी, श्रीरामपूर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता बस आपण पाहतो ना आपल्या महाराष्ट्रात फळांसाठी, जसं द्राक्ष म्हटलं तर मला नाशिक येतं लक्षात, केळी म्हटली तर जळगाव जिल्हा येतो लक्षामध्ये, है ना? तसं आहे हे. आता बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशांतर्गत विमानतळ नाही? देशांतर्गत विचारलं म्हणजे इथे फक्त आपल्या देशांमध्येच, एका देशा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विमानं जातात, दुसऱ्या देशामध्ये नाही, राज्य राज्य एवढंच ते धावत असतात, राईट? तर खाली कोणत्या ठिकाणी नाही आहे? तर ते ठाणेमध्ये नाही आहे. कोणत्या ठिकाणी नाही आहे? ठाणेमध्ये. एक पॉईंट लक्षात ठेवणार, आपल्या महाराष्ट्र भारतामध्ये लक्षात ठेवा 13 देशांतर्गत विमानतळे आहेत आपल्या महाराष्ट्रात. महाराष्ट्रात म्हणते मी, महाराष्ट्रात 13 हे काय आहे? देशांतर्गत डोमेस्टिक एअरपोर्ट्स आहेत, डोमेस्टिक त्याला आपण म्हणतो, म्हणजे फक्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात इथे विमानं उडतात, राईट? चलो, सो त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे पाहूयात आपण. काळी मृदा, काळ्या मृदेविषयी खालील विधाने विचारात घ्या. या मृदेत ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त असते. यस, काळ्या मृदामध्ये ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. का? कारण याच्यामध्ये चिकन मातीचे कण कसे असतात? जास्त असतात. तसं लाईम याचे प्रमाण पण कसे असते? जास्त असते. काळ्या मृदेत पाण्याचा निचरा लवकर होतो नाही ना, लवकर होत नाही, म्हणूनच आपण पाहतो की नाही त्याची पाणी टिकून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, म्हणून विधान कसं आहे? चुकीचं आहे. चुनखडीचे प्रमाण अधिक असते. यस, लाईमचं प्रमाण याच्यामध्ये कसं असतं? जास्त राहत आहे. येस, तर अ आणि क हे योग्य आहे. तर इथे आपण पाहणार उत्तर बरोबर कोणते आहे. ऑप्शन 3 इज द आन्सर. जसं काळी मृदेला काळा रंग का प्राप्त होतो? टिटॅनिफेरस, मॅग्नेटाईट टिटॅनिफेरस ह्या घटकामुळे. तसंच ज्या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण जास्त असतं ना, त्यामध्ये पण ती मृदा पण कशी असते? काळी दिसते. ओके, ही काळी मृदा ही सुपीक मृदा आहे. येस, आपल्या कधी भारताचा विचार केला ना, तर आपल्या भारताच्या 15% क्षेत्रफळात, भारताचे एकूण क्षेत्रफळाचे 15% भागात काळी मृदा आढळते. आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर 75%, आपल्या महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाचे 75% कोणती मृदा आढळते? काळी मृदा. या, नेक्स्ट क्वेश्चन आता पाहू आपण. खालीलपैकी कोणत्या वर्ष महाराष्ट्र तसेच भारताचे लिंग गुणोत्तर सारखेच होते? लिंग गुणोत्तर कसे होते? सारखे होते. कोणते वर्ष होते ते? ते कोणते वर्ष होते? 1971. कोणते वर्ष होते ते? 1900, इथे मी लिहून देते तुम्हाला, 71 मध्ये. यस, राईट. आता केवढा आहे आपला लिंग गुणोत्तर ऍट प्रेझेंट? महाराष्ट्राचा केवढा आहे? 929 महाराष्ट्राचा. आणि राष्ट्रीय सरासरी जेव्हा आपण पाहतो, भारताची जेव्हा सरासरी पाहतो, तर भारताची केवढी आहे? 943. केवढी आहे लिंग गुणोत्तर? 943. गॉट इट? चलो, सो नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन, उष्णकटिबंधीय सदाहरित वनाबाबत कोणते वैशिष्ट्य बरोबर नाहीत? हा प्रश्न विचारलाय तुम्हाला. नाही, वार्षिक सरासरी 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य असलेल्या विभागात ही वने पाहावयास मिळतात. यस, एव्हरग्रीन फॉरेस्ट बघा, 250 किंवा 300 सेंटीमीटर एवढे जेव्हा पाऊस असतो ना, त्या प्रदेशातच आपल्याला हे वन पाहायला मिळतात. आणि हे वन आपल्या महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करतो, तर सह्याद्रीच्या पश्चिम भागात आपल्याला ही वन पाहायला मिळतील.
एका जागी अनेक प्रकारचे वृक्ष गर्दी करून वाढलेली असतात. यस, सदाहरित वनाचं वैशिष्ट्यच आहे हे की दाट वन असतात आणि इथे एकच वृक्षाची प्रजाती आढळत नाही. विविध प्रकारच्या म्हणजे इथे डायव्हर्सिटी कशी असते, जास्त असते. तसेच यांचे पानं कसे असतात, ह्या वृक्ष जे असतात या वृक्षांचे जे पानं असतात हे कसे असतात, रुंदीने जास्त असतात, ब्रॉड लीव याला आपण म्हणतो. तसेच हे वृक्ष उंचीने पण कसे असतात, जास्त, म्हणजे 45 ते 60 मीटर एवढ्या उंचीचे असतात. कारण खूप दाट असल्यामुळे यांच्यामध्ये स्पर्धा कशासाठी असते, सूर्यप्रकाशासाठी, आणि सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी हे उंच उंच वाढत जातात, राईट. म्हणून आता बघा, एकच प्रकारचे वृक्ष खूप आढळतात ना, एकच प्रकारचे नाही, अनेक प्रकारचे वृक्ष आढळतात इथे. म्हणून हे आर्थिक दृष्टी माझ्यास्त महत्त्वाचे ठरत नाही. ज्या वनांमध्ये एकच प्रकारचा वृक्ष आढळतो ना, ते आर्थिक दृष्टी महत्त्वाचे असतात, राईट. तसंच हे जे वन आहेत, इथले जे वृक्ष आहेत, आता कोणत्या प्रजाती ह्या वनात आढळतात, तर नागचंपा, व्हाईट सिडार, कावस, ओक, जांभूळ, आंबा, हे जे वृक्षाचे प्रजाती आहे सदाहरित वनांमध्ये आढळतात. तर यांचा जो लाकूड असतो ना, हा लाकूड कसा असतो, कठीण लाकूड, कसा असतो, हार्ड वुड. ओके, चल सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आता आपण. खालील विधाने विचारात घ्या. भारतात बॉक्साईटचे सर्वाधिक साठे ओडिसा राज्यात आहे. यस, ओडिसामध्ये सर्वात जास्त साठे आहे. आपले भारताच्या एकूण साठ्यापैकी 51% साठे ओडिसामध्ये येतात. देशात बॉक्साईट उत्पादनात गुजरातचा दुसरा क्रमांक लागतो, तर नाही, गुजरातचा तिसरा क्रमांक लागतो. पहिला लागतो ओडिसाचा, यस ओडिसा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, आणि त्याच्यानंतर लागतं आहे तुमचा गुजरात. यस, त्याच्यामुळे इथे काय विचारलं, अयोग्य विधान कोणते आहे, तर फक्त ब, ऑप्शन 2 इज द आन्सर. यस, चलो सो नेक्स्ट आता जगाचा प्रश्न आहे हा. युरोपमध्ये खालीलपैकी कोणत्या पर्वतश्रेणीचा समावेश होत नाही. युरोपमध्ये कोणती पर्वतश्रेणी येत नाही, तर बघा, पहिले तर अल्प्स येते. यस, युरोपमध्येच येतात ना अल्प्स रांग. यस, स्वित्झर्लंड वगैरे गेले तर पूर्ण अल्प्स रांग आहे. उरल पर्वत, यस उरल पर्वत हे आशिया इकडे आणि इकडे युरोप या दोघ खंडांच्या दरम्यान अशी उत्तर दक्षिण पसरलेली रांग आहे उरल, तर ही पण येणार आहे. स्कॅन्डिनेव्हियन पर्वत उत्तर युरोप, युरोप खंडाचा जो उत्तर भाग आहे ना, तिथे जे पर्वत रांग आहे याला आपण म्हणतो स्कॅन्डिनेव्हियन पर्वत. यस, आता इथे राहतं काय, फक्त किलिमांजारो. किलिमांजारो हे आफ्रिका खंडामध्ये आहे, केनियामध्ये हा शिखर आहे, राईट. तर उत्तर काय असणार आहे मग, किलिमांजारो, का, कारण की हे आफ्रिकामध्ये आहे. ओके, नेक्स्ट आता 2011 जनगणनेनुसार भारतातील खालील राज्यांचा कमी ते उच्च लोकसंख्येनुसार योग्य क्रम लावा. कमी पासून आपल्याला काय सांगितलंय, कमी ते उच्च, म्हणजे सर्वात कमी लोकसंख्या जेव्हा आपण बोलतो, सर्वात कमी लोकसंख्या कुठे आहे आपल्या भारतात, कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वात कमी, त्याची लोकसंख्या 6-6.5 लाख एवढीच आहे, तर ते म्हणजेच कोणतं आहे, सिक्कीम. यस, म्हणजे कमी पासून जास्तकडे जायचंय ना. तर उत्तर आता तुमचं काय येणार आहे बघा, सरळ उत्तर काय येतोय, क. यस, त्याच्यानंतर आहे मिझोरम, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, आणि त्याच्यानंतर येत आहे तुमचं गुजरात. ओके, चल सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आणि कधी सगळ्यात कमी लोकसंख्या राज्य न विचारता फक्त सर्वात कमी लोकसंख्या कुठे आहे, तर ते कुठे आहे, लक्षद्वीपमध्ये. हे पण एक लक्षात ठेवा, लक्षद्वीपमध्ये सगळे राज्य, केंद्रशासित प्रदेश सगळ्यांचा विचार केला तर सर्वात कमी लोकसंख्या कुठे येते, लक्षद्वीपमध्ये. ओके, इथे फक्त राज्य विचारलं म्हणून आपण सिक्कीम घेतलं है ना, पण केंद्रशासित प्रदेश या. ठीक आहे, नेक्स्ट, ब्रह्मपुत्र नदीला पुढे घेऊयात हा. यस, ब्रह्मपुत्र नदीला खालीलपैकी कोणत्या प्रदेशात जमुना असे म्हणतात. बघा, ब्रह्मपुत्र ही नदी काय आहे, आंतरराष्ट्रीय नदी आहे. तिचं उगम हिमालयात तिबेटमध्ये उगम पावते. यस, तिथून ही वाहत असताना हिला काय नावाने ओळखलं जातं, सांगपो, है ना, काय म्हणून ओळखलं जातं, यारलांग सांगपो. यस, आता तिबेटमधनं वाहत ती भारतामध्ये प्रवेश करते. यस, भारतामध्ये जेव्हा ती अरुणाचल प्रदेश या राज्यात प्रवेश करते ना, इथे तिला काय म्हटलं जातं, दिहांग. काय म्हणून ओळखलं जातं, दिहांग. अरुणाचल प्रदेशमधनं जेव्हा ती आसाममध्ये येते, आसाममध्ये हिला लोहित आणि काय म्हटलं जातं, ब्रह्मपुत्र. यस, आणि मग ब्रह्मपुत्र नावाने ही पूर्ण वाहते, आणि जेव्हा ही कुठे जाते, बांगलादेशमध्ये जाते, बांगलादेशमध्ये ही काय नावाने ओळखली जाते, जमुना. यस, इथे उत्तर काय असणार आहे बघा, कोणत्या प्रदेशात जमुना असे म्हणतात, तर ही कोणत्या प्रदेशात, बांगलादेशमध्ये, है ना. तिबेटमध्ये सांगपो,
अरुणाचल प्रदेश मध्ये दिहांग, आसाम मध्ये ब्रह्मपुत्र किंवा लोहित पण म्हणतात. ओके चल सो नेक्स्ट आता आणि मग हीच जमुना मध्ये बांगलादेश, बांगलादेश मध्ये जमुना म्हटली जाते ब्रह्मपुत्र, तीच गंगा नदी बांगलादेश मध्ये काय म्हणून ओळखली जाते पद्मा. आणि पद्मा आणि जमुना एकत्रित येऊन जो प्रवाह तयार होतो याला म्हटलं जातं मेघना. ओके चल सो नेक्स्ट आता सातमाळा अजिंठा डोंगर रांगे बाबत विधाने विचारात घ्या. अहमदनगर जिल्ह्यातील तौला शिखरापासून पूर्वकडे यवतमाळ जिल्ह्यापर्यंत विस्तार आहे. तर बघा सातमाळा अजिंठा ही जी रांग आहे ना, तिचं नाशिक जिल्ह्याच्या वायव्य भागापासून ही सुरुवात होते. कुठून? नाशिक जिल्ह्याच्या वायव्य म्हणजेच आपण म्हणतो ना नॉर्थ वेस्ट, तिथून याची सुरुवात होते. तर अहमदनगर तर नाही आहे ना, तर हे तौला तिथून तिची सुरुवात होते, तर पुढे हे गेलेली आहे. म्हणून हे विधान चुकीचं ठरतो. ओके चुकीचं आहे. या डोंगर रांगाची उंची पूर्वकडे कमी कमी होत जाते. यस, या डोंगर रांगेची उंची पूर्वकडे कमी कमी होत जाते. जसं आपण पाहतो ना सातमाळा अजिंठा ह्या डोंगर रांगेतील जो उंच शिखर, जसं आपण पाहतो कोणतं आहे धोडप नाशिक जिल्ह्यामध्ये इथं, यस तसं सप्तशृंगी हे उंच शिखर आहे. जसं तुम्ही पूर्वकडे जाणार ना, ही रांगेची उंची काय होते कमी कमी होत जाणार. यस, मग तुम्हाला मुदखिरची डोंगर, निर्मळ डोंगर असे पाहायला मिळतात. याची सरासरी उंची जेव्हा आपण पाहतो ना सातमाळा अजिंठ्याची, जेव्हा सरासरी उंची आपण लिहून घेऊयात ती केवढी आहे, एक मिनटं हा लक्षात ठेवा. सात एक मिनटं जरा, यस 1100 ते 1350 सरासरी उंची आहे. कोणाची? सातमाळा अजिंठा डोंगर रांगेची. ओके चल त्याच्यानंतर नेक्स्ट, गोदावरी व भीमा या दोन नद्यांच्या खोरी या पर्वतरांगामुळे वेगळी होतात. बघा सातमाळा अजिंठामुळे गोदावरी आणि तापी या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात, लक्षात ठेवणार. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे ना, यस, कारण इथे तापी असायला पाहिजे होतं. यस ठीक आहे, तर हे विधान चुकीचं आहे. आणि गोदावरी आणि भीमा कोणत्या रांगेमुळे वेगळे होतात, ते हरिश्चंद्र बालाघाट है ना. येस बघा हे अ आणि क हे चुकीचं आहे. सो इथे उत्तर काय आहे, फक्त काय विचारलंय तुम्हाला योग्य विधान, तर फक्त ब हे कसं आहे योग्य आहे. ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता खालील नदीचे नाव ओळखा. बघा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे येतो. यस, उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे ही आपल्या महाराष्ट्राची दक्षिण वाहिनी नदी आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण वाहिनी नदीमध्ये आपण वर्धा वैनगंगा ह्या नद्या वाचतो. यस, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आणि तिची निरगुडा ही तिची उपनदी आहे. तर तुमचं उत्तर काय येणार आहे मग वर्धा. या नदीचं उत्तर काय आहे? वर्धा. ओके चलो सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. वर्धा, यस, तिची एकूण लांबी बघा, हिचा उगम कुठे होतो? मध्य प्रदेशमध्ये होतो. आणि मध्य प्रदेशमधनं ही महाराष्ट्रात उतरते. ती दक्षिण वाहिनी आहे, 455 किलोमीटर हिची लांबी आहे. ओके नेक्स्ट, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी एवढे टक्के प्रदेश अवर्षणग्रस्त आहे? किती टक्के? 25%. किती टक्के? 25% भाग हा आपला काय आहे महाराष्ट्राचा अवर्षणग्रस्त. जसं आपण पाहतो पर्जन्य छायेचा प्रदेश, खूप मोठा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे ना. येस, तर हे 5% पाहिलं, कधी आपण क्षेत्रफळाचं पाहिलं तर ते किती क्षेत्रफळ आहे जे पर्जन्य छायेचा प्रदेशमध्ये जातो? 62,000 चौरस किलोमीटर आपल्या एकूण क्षेत्रफळाचे एवढे क्षेत्रफळ काय आहे? अवर्षणग्रस्त आहे. ओके, खास करून जसं आपण पाहतो ना पर्जन्य छायेचा प्रदेश. आता इथे एक पॉईंट लक्षात ठेवा, अवर्षण कोणाला म्हटलं जातं, अवर्षणग्रस्त प्रदेश कोणाला म्हटलं जातं? ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण 50 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी असतो आहे याला आपण म्हणतो अवर्षणग्रस्त प्रदेश. ओके चलो, किंवा असे पण एक डेफिनेशन आहे की सरासरीपेक्षा, जी पण राज्याची सरासरी आहे त्यापेक्षा 10% पण पाऊस कमी झाला तर तो वर्ष अवर्षण वर्ष म्हणून धरला जातो. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके चल सो नेक्स्ट, आता खालील विधाने पहा. रसायन उद्योगात चुनखडीचा वापर केला जातो. यस, केमिकल इंडस्ट्रीमध्ये चुनखडीचा, जसं आपण पाहतो सिमेंटमध्ये कॅल्शियम कार्बोनेट हे बनवण्यासाठी चुनखडीचा वापर होतो. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे प्रामुख्याने विंध्यन खडकात आढळतं. यस, तर इथे एक पॉईंट लक्षात ठेवा आता की हे कुठे आढळतं. यस ठीक आहे, आता पहा विंध्यन खडकात
चुनखडी कुठे आढळते? विंध्य, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ चुनखडीचे जास्त प्रमाण पाहावयास मिळते. यामध्ये पण आपण पाहतो यवतमाळ हे खूप अग्रेसर आहे चुनखडीच्या साठ्यासाठी. तर हे सगळे अ ब क हे सगळं काय आहे योग्य आहे. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ओके चलो. सो आपल्या देशाच्या एकूण उत्पादनाचे 9% उत्पादनच आपण घेतो चुनखडीचे, है ना. चलो नेक्स्ट आता 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागाची लोकसंख्या सर्वात कमी आहे? कोणत्या प्रशासकीय विभागाची विचारली लोकसंख्या सर्वात कमी आहे, तर ते म्हणजेच अमरावती विभाग. यस. आणि सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या प्रशासकीय विभागाची येणार? तर कोकण विभाग सर्वात जास्त. मुंबई शहर, उपनगर, ठाणे हे सगळे येतात ना इथे. यस. तर सर्वात जास्त आहे, सर्वात कमी अमरावती विभाग. ओके नेक्स्ट. पुढील कोणते विधाने योग्य आहेत? उत्तर कोकण किनारा विभागात जांबा मृदा आढळते. बघा उत्तर कोकणामध्ये आपण जांबी मृदा नाही पाहत, तिथे तांबूस तपकिरी मृदा आढळते जास्त करून. जांबी मृदा आपल्याला दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या भागात जिथे पावसाचे प्रमाण खूप जास्त आहे ना, तिथे आपल्याला काय पाहायला मिळते? जांबी मृदा. तर उत्तर कोकणामध्ये जांबी मृदा नाही, तेथे तांबूस तपकिरी मृदा आढळते. पूर्व विदर्भात तपकिरी व तांबडी मृदा आढळते. यस हे बरोबर आहे. तर इथे कधी विचार केला ना 30 आपण पाहणार की ब हे योग्य आहे. पण मला एक सांगायचं तुम्हाला की इवन कोकण पूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये जांबी मृदा खरं आढळते, पण ते स्पेसिफिक दिलेलं आहे काही, तर बी स्पेसिफिक गेले तर उत्तर कोकणात तांबूस तपकिरी, एवढं एक लक्षात ठेवा. येस चलो. सो इथेच आपलं कंप्लीट झालं ज्योग्राफीचे क्वेश्चन्स. भेटूयात नेक्स्ट डेजला. थँक्यू.